इतर मागास बहुजन कल्याण विभाग महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सुद्धा मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर तसेच सामाजिक सुधारणा विषयक कार्यांवर प्रकाश टाकला. अज्ञान हे अधोगतीचे तर शिक्षण हे विकासाचे कारण आहे. महात्मा फुलेंनी हेच हेरून बहुजनांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली असल्याचे मनोगत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर दिलीप काळे, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन, डॉक्टर राजेश बुरंगे, अमरावती विभागाचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अमरावती प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती माया केदार, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत. त्या योजनेचा लाभ आता तुम्ही खरं सांगितलं आहे की या योजनेचा लाभ हा प्रत्येकापर्यंत पोहोचतो. त्या ग्रामीण भागामध्ये जी अडचण आहे खरंच आहे की ज्या योजना आहेत त्या फक्त शहरी भागातल्या किंवा जे मोठ्या ठिकाणी तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी माहीत आहे. 1600 ते 1700 योजना आहे. मला वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे आहे त्याला खरंच गरज आहे. कारण शिक्षणाला वाजवीचं खूप म्हटलं आहे की आपल्या स्वतःचा आपल्याला जर विकास करायचा असेल, आपल्याला आपल्या पुढे जायचं असेल, तर आपल्या शिक्षण या ठिकाणी आपल्या लोकांची आपल्या कुटुंबाची प्रगती करायची असेल तर शिक्षण हा सगळ्यात महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकत नाही. जर शिक्षण घेतलं तर माणसाची बुद्धीची प्रगती त्या ठिकाणी वाढवते आणि त्यातून माणूस काहीतरी करायला शिकतो.